रोजच्या जेवणाच्या भाज्या किंवा डब्याच्या भाज्या वेगवेगळ्या चवीने कशा बनवायच्या हा पडलेला प्रश्न असतो, आणि त्यासाठीच मी आईच्या हातच्या या भाज्यांची सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर आज आपण इथे बघतो आहे फ्लॉवर आणि ताज्या मटारची भाजी कशी बनवायची. तुम्ही ही भाजी बघू शकाल, मस्त अशी रसरशीत दिसते आहे, मसाल्यांचं खूप छान कोटिंग आहे, आणि ही अशी रसरशीत भाजी बनवण्यासाठी खूप साऱ्या टिप्स आईने दिल्या आहेत. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा. नमस्कार, मी कल्पना. आणि मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आणि आज आपण काय बनवतो? आज आपण फ्लॉवर आणि मटारची छान न वाटण करता भाजी बनवणार आहे. साधी सोपी पद्धत आहे. आईच्या हातच्या भाज्या आपण बघतोय, तर त्यामध्ये हिवाळा स्पेशल फ्लॉवर आणि मटारची भाजी, सुकी भाजी. सुकी भाजी बघूया. तर सगळ्यात तेल गरम केलं. तेल गरम केले. आता आपण मोहरी टाकणार आहे त्याच्यात. मोहरी छान तडतडली पाहिजे. आता इथं मोहरी चांगली तडतडली, त्याच्यानंतर त्याच्यावर जिरं टाकणार आहे आपण. हे जिरं पण छान असं तडतडलं, आपण हिंग टाकतो. त्याच्यानंतर आपण कांदा घालतोय बारीक शिरला. बारीक शिरला कांदा. मस्त अशी फोडणी बसली आहे. भरपूर घ्यायचा तो परतण्यासाठी आपण जास्त काय घालणार आहे, थोडंसं मीठ घालणार आहे. तो कांदा एकदम पटकन शिजतो. हां, मऊ. त्यातलं जे मॉइश्चर आहे ते रिलीज होतं आणि कांदा पटकन मऊ होतो. चला तर मग, इथे कांदा छान परतून झालेला आहे. आता काय करू? आता आपला अर्धा लसूण टाकणार त्याच्यात. आधी नाही टाकत, नंतर त्याचे चव वेगळे असते. परत हे दोन्ही परतून घ्यायचे चांगले. कांद्यामध्ये आलं लसूण पेस्ट. आता हे आलं लसूण परतून झालं की आता यामध्ये काय करणार? टमॅटो टाकणार. टमॅटो शेवट टाकतो आपण, एक चव वेगळी अशी घ्यायची. आता हे पूर्ण एकजीव करून घेऊ. आता टोमॅटो छान असं मिक्स झालेलं आहे. आता काय करूया? आता आपण त्याच्यावर मटार टाकणार आहे. ताजा मटार ताजा मटार, तो शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून टोमॅटो सोबतच आपण घालतो. आणि हे एकत्र आता 4 ते 5 मिनिटं शिजवतो. आता इथे हा मटार वाफवून घेतला, झाकण ठेवून वाफवलं 5 ते 6 मिनिटं एकत्र. मस्त दिसते, छान सुकसुके झालेला आहे मटार. आता काय करूया? आता ह्याच्यामध्ये आपण फ्लॉवर टाकणार आहे. सो इथे काय केलं ना, फ्लॉवरचे हे जे तुकडे करून घेतले, पाणी उकळलं आणि उकळता पाण्यात फ्लॉवरचे तुकडे घातले आणि त्यामध्ये हलकंसं मीठ घातलं. आणि जेणेकरून फ्लॉवरमध्ये जर काही किडे असतील किंवा आळ्या असतील तर त्या निघून जाणं आणि फ्लॉवरही छान शिजावं. आता यामध्ये मसाले घातले. हो, आता मसाले हळद. मधल्या रेसिपीचं सध्या मसाला 2 चमचे. आणि हा मसाला घातला की बाकी काही घालण्याची अजिबात गरज नाही. माझ्या छान चमचमीत जर तुम्हाला आवडत असते तर संडे मसाला नक्की वापरून घ्या. आणि रंग छानतो म्हणून आता ते एकजूट करून घ्यायचं. थोडं पाणी घालून थोडंसं, कारण स्टीमची कढई आहे, स्टीमच्या कढईला हे चिकटतात मसाले म्हणून थोडंसं पाणी घ्या. आता हे ना छान असं एकजीव झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल, मस्त दिसते ऑलरेडी. आता सगळ्यात शेवटी मीठ. फ्लॉवर वाफवताना पण यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ घालताना बेतान घालायचं. हो, पुन्हा मिक्स करू. छान दिसतं, मसाल्यांचं खूप सुंदर कोटिंग आलेलं आहे, तुम्ही बघू शकाल. भाजी झाकण करून 1-5 मिनिटं फक्त वापरायचं. तर आता भाजी शिजून छान झालेली आहे आणि तुम्ही पहा कलर किती छान आलेला आहे. येस, रंग सुरेख आलेला आहे. सुगंधही खूप मस्त दरवळतो. आणि तुम्ही बघू शकाल, यामध्ये आपण वाटण वगैरे घातलं नाही तरी अशी मस्त अशी लपतपीत किंवा रसरशीत भाजी बनून तयार आहे. आता काय शेवटी? आता ह्याच्या कोथिंबीर खूप सारी बारीक शिजवली. कोथिंबीर आणि यामध्ये तुम्हाला लागलं खरं काहीच घालायची गरज नाही. भाजीला शेंगदाण्याचं कूड घालून लावू शकते याला, किंवा मग ओल्या नारळाचा चव जरी लावला तरी चालतो. चालतं. आणि अजून रसरशीत तुम्हाला करायचे असेल तर पाण्याचं थोडंसं प्रमाण तुम्ही यामध्ये वाढवू शकता. आणि डब्यासाठी किंवा घरी खाण्यासाठी पण ही भाजी खूप छान आहे. कशाबरोबर खाऊ शकतो? भात, पोळी, भाकरी. दुसरं तोंडी लावायला घ्यायचं काहीच नाही लागणार ह्याला, आवश्यकता नाही भाजी पूर्ण. आणि अशाच मस्त रेसिपीसाठी मधुराज रेसिपी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. आणि काय सांगायचं तुला? जर माझ्या रेसिपी आवडल्या असाल तर मधुरा रेसिपीला तुम्ही कमेंट करा
तुम्हाला जी भाज्या रेसिपी बघायची असेल ती कमेंटमध्ये दाखवा, मी करून दाखवतो. अजून माझ्याबद्दल काय किस्सा गेला एपिसोडमध्ये पापडाचं सांगितलं. आता ती 10-11 वर्षाची असताना तिला कोबीची भाजी सांगितली होती करायला, कोबी कर म्हणलं आणि करते म्हणली होती कोबी. कोबी केला तो कोबी चिरून खूप मोठा झाला, तर तिने जवळजवळ 1/2 वाटी त्याच्यात मीठ टाकलं. आईला माझ्याबद्दल चांगलं सांगायचंच नाही. जाऊ दे आपण. मग तिला त्याने सांगितलं की भाजी शिजल्यानंतर मीठ टाकायचं, त्याआधी दिसताना खूप दिसते पण ते शिजून थोडी होते. ओव्हरऑल आईने ठरवलंय की माझ्याबद्दल काय चांगलं सांगायचं. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत. तो मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा.